बिग बॉसच्या घरचे या नव्या सीझनचा पहिला कॅप्टन अंकिता ठरली आणि त्यानंतर बिग बॉसच्या घराचे अनेक डिसिजन ही अंकिता घेताना दिसते. बरं, इकडे बीबी हब सुरू झाला आहे पहिल्याच आठवड्यात आणि त्यांना अनेक गोष्टी घरासाठी विकत घ्यायच्या आहेत. तिथे पहिल्यांदा जाताना मला वर्षाताई आणि जान्हवी ही दोघांची जोडी मला दिसते. जान्हवी आणि वर्षाताई या दोघींमध्ये ऍज सच अशी जास्त भांडणं बघायला नाही मिळाली आहेत, पण कुठेतरी त्यांच्यामध्ये भांडणं देखील होत आहेत. निक्कीसाठी जान्हवी स्टँड घेते, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत बरेचदा, पण इथे या दोघी भांडत नाहीयेत. तर नेमक्या हव्या त्या गोष्टी किचनसाठी लागणाऱ्या सामग्री घेताना दिसत आहेत. अगोदर विचार करतात की तांदूळ घेऊया, तूर डाळ घेऊया, त्यानंतर चणा डाळ नको, अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं थोडं मतभेद होतात. मग त्यानंतर ते फायनली ठरवतात की तांदूळ आणि काही मसाले ह्या गोष्टी आपण घेऊन 10-10 हजार अशा घेऊन इथून निघूया. तर त्यांचं एकमत इथे होत आहे. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतंय की अंकिता ही घनश्याम यांना सांगत असते की तुम्ही बाहेरचा लॉनचं झाडू मारून घ्या किंवा घरातला झाडू मारून घ्या, झाडू मारायची ड्युटी ही त्यांना देत असते. यावरती घनश्यामचं असं म्हणणं असतं की तू मला एकच काहीतरी दे, मी एवढं सगळं काम काय करणार नाहीये. तर त्यावरती अंकिता म्हणते की तुम्हाला ऍज सच असं काही काम नाहीये, तुम्हाला थोडंसं काम आहे, मी तुमच्याच टीम सोबत तुम्हाला काम देते, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत एक्सचेंज करू शकताय काम, तुम्ही तुमच्याच मित्रांसोबत राहून एक्सचेंज करू शकताय काम, ते तुमचेच मित्र आहेत, त्यामुळे भांडणं नकोय तुम्हाला, म्हणून मी हा डिसिजन घेतला असं अंकिता सांगते. तर यावरती घनश्यामचं असं म्हणणं असतं की ते खूप जास्त काम आहे, मला नाही करायचं, मला छोटं काहीतरी काम दे किंवा मग माझ्या मला त्या कामासाठी अजून कोणतरी माणूस दे. त्यावरती अंकिताचं असं म्हणणं असतं तिथे काय पतेरा नाही पडला. पतेरा हा मालवणीत शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे पालापाचोळा किंवा पानांची झाडाची पानं तर नाही पडलेली आहेत असं अंकिताचं म्हणणं असतं. बरं, त्यानंतर ही अंकिता विचारते की थोडं थोडंच काम आहे तर तुम्ही कराल का, मला कन्फर्म एकदा सांगाय. तर यावरती घनश्याम नाही असं तिला ठामपणे सांगतात. बरं, दुसरीकडे बघायला मिळते की जान्हवी आणि आर्या या तिघींना एकत्रित 30,000 अशी करन्सी, बीबी करन्सी मिळाली होती. त्यानंतर कोणत्या तरी गोष्टी विकत घेताना आर्याने ती सगळी करन्सी देऊन टाकली आणि त्यानंतर आर्याला कन्फेशन रूम मध्ये बोलवण्यात आलं, जिथे बिग बॉस जी अशी बोलत होते की तुम्ही किती गोष्टीची खरेदी केली. यावरती आर्याचं उत्तर होतं 30,000. तर बिग बॉसने विचारलं मग तुम्ही 20,000च का दिले, तर यावरती आर्याकडे प्रश्नचिन्ह होतं, आर्याकडे उत्तर नव्हतं. यानंतर बाहेर जे बसले होते त्यांनी उत्तर दिली की 10,000 आम्ही चोरले आहेत, ती देणारच कुठून, याचाच अर्थ आर्याचे 10,000 चोरी गेले आहेत आणि ते तिला माहीत देखील नाही. तर आता हे चोरी केलेले 10,000 आर्या मिळवू शकेल का, शिवाय हे 10,000 कोणी चोरले हे आर्याला कळेल का, आणि जर हे कळल्यावरती तिथे काय वेगळे कल्ले होतील किंवा त्यानंतर काय तमाशे होतील हे बघणं खरंच रंजक ठरणार आहे. बरं, अजून एक प्रोमो आउट झालाय ज्यात बघायला मिळतंय की घनश्याम आणि धनंजय हे दोघे जण बाल्कनीमध्ये बसले. घनश्यामचं असं म्हणणं होतं की त्यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला त्यांचे घरच्यांना असं बोललं जायचं की याची तो उंची लहान आहे, हा काय करेल आयुष्यात. तर यावरती धनंजय असे म्हणाले आहेत की ज्या लोकांना त्यांच्या शरीराची उंची मापता आली नाही तर त्यांच्या मनाची उंची कोण मापेल, असं सगळं बोलणं सुरू होतं. तर बघूया आता धनंजय आणि घनश्यामचं हे थोडंसं असं वेगळं एक नातं देखील आहे. ते या ग्रुप सोबत सुद्धा असतात, कधी धनंजय सोबत सुद्धा असतात, त्यांचं नातं खूप सगळ्यांसोबत बऱ्याच प्रकारे त्यांनी डिवाइड करून छान प्रकारे ठेवलं आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? बरं, एकंदरीत आजचा सगळा एपिसोड जान्हवी वर्षा यांची बार्गेनिंग स्किल, आर्याला जे काही बीबी करन्सीवरून भोगावं लागणार आहे ते, आणि दुसऱ्या ठिकाणी अंकिताची कॅप्टन्सी, या सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.